ज्या पद्धतीने केंद्रीय शासनाच्या वतीने केंद्रीय एजन्सीचा वापर करण्याच्या घटना मागच्या 8 वर्षांमध्ये घडताना आपण पाहतोय, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, या संस्थांना आपल्या राजकीय शत्रूंच्या मागे लावणं, राजकीय स्पर्धकांच्या मागे लावण्याची जी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आजपर्यंत केलेली आहे त्याचा पहिलं तर मी जाहीर निषेध करतो. आज काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांना ज्या पद्धतीने ईडीच्या नोटीस पाठवल्या आहेत, आपण मागच्या 8 वर्षात पाहिलं असेल की टोटल आलेल्या ईडीच्या नोटीस आणि त्याच्यातून शेवटपर्यंत झालेली कारवाई यांचा जर आकडेवारी आपण काढली तर आपल्या लक्षात येईल की अतिशय नगण्य लोकांना याच्यामध्ये शेवटपर्यंत कारवाई झालेली आहे. म्हणजे एकंदरीतच राजकीय हेतूनेच प्रेरित असलेल्या या सगळ्या घटना आपण पाहतोय. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या मतदारांना देखील ईडीची धमकी दिली होती, इतकं तर यांनी ईडीची विश्वासार्हता गमावलेली आहे. अशा या ईडीचा मी जाहीर निषेध करतो.